लॉकडाऊन उठल्यानं नाताळची सुटी किंवा 31st निमित्त साधून हौशी पर्यटक आणि ट्रेकर्स गडकिल्ल्यांवर फिरायला जातात. पुण्याजवळचा सिंहगड हा तर पर्यटक आणि ट्रेकर्ससाठी खास आकर्षण असतो. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी या सगळ्या ठिकाणचा आढावा घेतला. तिथली असुरक्षितता, अस्वच्छता किंवा सावधानता पर्यटक बाळगतात का या सगळ्याविषयी जाणून घेतलं. आम्ही आता सिंहगडावरती उभा आहोत पार्किंग स्पेसमध्ये. इथं आपण पाहू शकतो छान थंडगार हवा, मस्त सुटलेली गुलाबी हवा, आणि आपण हा नजारा एकदा दाखवूया. मस्त एकदम, खरं तर एरंडेर आहे. आपल्याला माहिती आहे एरंडेरला बहुतांश फक्त पुणेकरच नाही तर महाराष्ट्रातले तमाम सगळे जे पर्यटक आहेत आवर्जून बाहेर पडतात. आपल्याला माहिती आहे गेली 8 महिने कोरोनाच्या याच्यामुळे साथीमुळे हा सिंहगड जो आहे पूर्णपणे पर्यटकांसाठी बंद होता. आता गेल्या 10-15 दिवसापूर्वीच हा गड खुला झालेला आहे, त्यामुळं ऑब्व्हियसली पर्यटकांचा ओढा इकडे वाढलेला आहे. आपण पाहू शकतो खरं तर आज सोमवार आहे, शनिवार रविवार इथे प्रचंड गर्दी असते. अक्षरशः आवरण्यासाठी इथे सुरक्षा रक्षक ठेवावे लागतात. पण आज सोमवार असलं तरी गर्दी खूप चांगली आहे. पण काही पुणेकर किंवा काही पर्यटक आवर्जून सुरक्षा नियमांचं पालन करतात, कोविडचं पालन करतात, सगळे मास्क वापरतात, सोशल डिस्टन्स पाळतात. पण 5% लोक असतात जे नाही ऐकत, म्हणजे अतिउत्साही असतात ते, बेसिकली सुरक्षेची काळजी घेत नाही. म्हणून त्याचा त्रास शेवटी जे वनपाल असतात सुरक्षा रक्षक यांना होतो. आपण त्यांना विचारूया, मला सांगा जेवढे साहेब आपण काय काय प्रिकॉशन घेतो, काय काय सूचना करतो. सर, जेव्हा पर्यटक खाली आमच्या चेकपोस्टवर येतात तेव्हा आम्ही त्यांची गाडी प्रॉपर चेक करतो, त्यांनी मास्क वगैरे घातलेला आहे की नाही. मास्क जर घातलेलं नसेल तर त्यांना येतं शक्यतो आम्ही परत पाठवतो, किंवा मास्क घालायला मग त्यांना त्याच ठिकाणी हे करतो की तुम्ही प्रत्येक ठिकाणी मास्क वापरा, मास्क वापरल्याशिवाय तुम्हाला वरती जाता येणार नाही असं आम्ही पर्यटकांना आवाहन करतो. आणि काही पर्यटक असं असतात तेवढ्या पुढे आपल्या समोर मास्क घालतात आणि वरती आल्यानंतर मास्क काढतात, परंतु आम्ही ज्या ज्या क्षणी आम्हाला निदर्शन येतं त्या क्षणी त्यांना आम्ही टोकतो की तुम्ही मास्क घालाव, प्रॉपर मास्क वापरा असं प्रत्येकांना आवाहन करतो पर्यटकांनाही. आणि पर्यटकांनी स्वतः होण्याची काळजी घेतली पाहिजे असंही मी त्यांना विनंती करतो. मला सांग तुझे काय अनुभव आहे सगळ्याचे. मी आत्तापर्यंत 6 ते 7 ट्रेक केलेले आहे. त्या 6 ते 7 ट्रेकमध्ये ज्यावेळेस आपण 90 डिग्रीचे ट्रेक करतो किंवा अदर ट्रेक करतो, त्या ट्रेक करत असतानाचे जे सेल्फी पॉईंट्स आहेत किंवा जे एकदम कड्यावरचे पॉईंट्स आहेत, तिथे विद्यार्थिनी किंवा जे ट्रेकर्स आहेत, नवीन ट्रेकर्स आहेत की जे पहिल्यांदा उत्साहाच्या निमित्ताने ट्रेकिंगला आलेले आहेत, ते कड्यावर जाणार सेल्फी काढणार. मुळातच प्रशासनाला दोष देण्यापेक्षा आपल्या चुकींवर प्रत्येक वेळेस झाकण टाकलं जातं. कारण बऱ्याचदा काय होतं माहितीये का, विद्यार्थी फक्त घरी सांगून येतात किंवा एका व्यक्तीला सांगून येतात, पण ज्यावेळेस टीम ट्रेकर म्हणून आम्ही घेऊन जात असतो किंवा ट्रीमच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही ह्या मुलांना ट्रेकिंगसाठी घेऊन जात असतो, त्यांचा उत्साहीपणा किंवा त्यांचा अतिउत्साहीपणा हा लपवला जातो. आपल्यासोबत आणखीन काही पर्यटक, मला सांग तू सिंहगडावर फिरायला येतोस, नेहमी येतोस, कसं आता पोस्ट कोविड काळात काय काय काळजी घेशील. आम्ही सॅनिटायझर वगैरे घेऊन आलोय, सगळ्यांनी मास्क वगैरे घातलेत, कॅप्स आणलेले आहेत. आता जस्ट आम्ही पार्क केली गाडी, सो आता आम्ही त्यानंतर सगळे प्रिकॉशन सगळं चालू, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करू आम्ही जास्त जास्त. आणि फोटोज वगैरे म्हणजे काढू पण लांबून लांबून, म्हणजे जिथं गर्दी कमी असेल कसं एकदम पिकवर जाऊन फोटो नाही काढणार, लांबून जिथं सोयीस्कर वाटेल की बाबा तिथं गर्दी पण आहे बऱ्यापैकी लोक आहेत तर तिथं जाऊन काढायचे. माझा अनुभव असा आहे आपल्याला ट्रेकिंग करताना सौंदर्य बघायला पाहिजे आणि आपल्याला फोटो काढले नाही पाहिजे. आपण ट्रेकिंग कशाला करतोय, निसर्ग बघायला करतोय, आपल्याला सोशल डिस्टन्सिंग पाळायला पाहिजे, आपल्याला सेफ्टी पण तेवढीच पाळायला पाहिजे. तुझा अनुभव काय सांगशील. ट्रेकिंग म्हणजे स्टार्टिंगला अवघड वाटत होतं की विथ मास्क कसं चष्म्यांना जे फॉग येतो वगैरे, पण हळूहळू सवय लागते, तसंच आपल्याला प्रिकॉशन्स घेऊन वगैरे सगळं केलं पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, सिंहगड. एक छोटासा ब्रेक लगेच भेटतोय, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.